मंडळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या चर्चेत आला आहे। त्याने एका प्रसिद्ध मासिकासाठी न्यूड फोटोशूट केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा न्यूड फोटोशूटची चर्चा सुरू झाली आहे। एखाद्या सेलिब्रिटीनं न्यूड फोटोशूट केलं की त्याची चर्चा होते। आजही न्यूड फोटोशूट म्हटलं की अनेकांच्या भुया उंचवतात, काही जण याच्याकडे कामाचा एक भाग म्हणून पाहतात, तर अनेक जण प्रसिद्धीचा सोपा मार्ग, काम मिळवण्याचा एक शॉर्टकट अशा नजरेनेसुद्धा बघतात। पण न्यूड फोटोशूट हा काही नुकताच आलेला ट्रेंड नाही। मागं वळून पाहिल्यास लक्षात येतं की अनेक बॉलिवूड कलाकार कॅमेऱ्यासमोर न्यूड झाले आहेत। तर 1975 साली एका मासिकाच्या फोटोशूटसाठी प्रतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या। त्या काळी असं करण्याचे धाडस करणारे मॉडेल अथवा अभिनेत्री शोधणं फारच मुश्किल काम होतं। तर मंडळी अभिनेता रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतो, कधी कामामुळं तर कधी फॅशन सेन्समुळं। यावेळी रणवीर त्याच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे। रणवीर एका मासिकाच्या फोटोशूटसाठी चक्क नग्न झाला आहे, तर सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून यावर अनेक मीम्सही तयार झाले आहेत। पण याआधीही अनेक सेलिब्रिटी न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आले आहेत। तर या यादीमध्ये पहिलं नाव येतंय ते म्हणजे आमिर खानचं। बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या पीके या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडले होते। या चित्रपटाचं एक पोस्टर त्यावेळी लॉन्च करण्यात आलं होतं, त्यानंतर लगेचच वाद सुरू झाला होता। या पोस्टरवर आमिर खान पूर्णपणे नग्न दिसत होता, त्याच्या हातात एक टेप रेकॉर्ड धरला होता। या पोस्टमुळं त्याच्यावर जोरदार टीकासुद्धा करण्यात आली होती, तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी त्या काळात करण्यात आली होती। तर या यादीमधील दुसरं नाव ते म्हणजे आपला मराठमोळा मिलिंद सोमण। 1995 ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या टप शूजच्या जाहिरातीनं प्रचंड खळबळ उडून दिली होती। संपूर्ण विवाहाशीर अवस्थेत एकमेकांना बिलगलेल्या जोडप्याच्या पायात फक्त शूज आहेत, पण दोघांनाही अजगराने विळखा घातलेला आहे। असे छायाचित्र असलेली जाहिरात पाहून त्या काळात अनेकांची माथी भडकली होती। आत्ताच्या काळात न्यूड फोटोशूट ही संकल्पना अगदी सामान्य असली तरी 25 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता। त्यावेळी मिलिंद सोमणने हे धाडस केले होते। या फोटोशूटमुळे झालेल्या प्रखर टीकेमुळे मॉडेल मधू सप्रे हिला प्रचंड डिप्रेशन आलं होतं, पण त्याचवेळी तिला आणि मिलिंदला ग्लॅमरस रूप प्राप्त झालं होतं। मॉडेल पूजा बेदी, बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी आणि प्रतिमा बेदी यांची मुलगी पूजा बेदी हिच्या अभिनयाची कारकिर्दी फारशी गाजली नाही, परंतु वादग्रस्त आयुष्यामुळे पूजा मात्र नेहमीच चर्चेत राहिली। पूजा बेदीनं वयाच्या अवघ्या 18व्या वर्षीच मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली। त्या काळात पूजाचे फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असत, कारण त्या काळच्या मानानं पूजा आपल्या आईप्रमाणेच बोल्ड आणि बिंदास्त होती। त्यामुळे मॉडेलिंगमध्ये करिअर करणारी पूजा नेहमीच चर्चेत राहत असे। तर पूजा 1991 सर्वाधिक चर्चेत आली। त्या काळात पूजानं मॉडेल मार्क रॉबिन्ससोबत एक कंडोमची जाहिरात केली होती। त्या काळच्या मानानं ही जाहिरात खूपच बोल्ड होती, ज्यामुळे दूरदर्शनसुद्धा या जाहिरातीवर बंदी घातली होती। या जाहिरातीत पूजा बेदी आणि मॉडेल मार्क रॉबिन्स यांना शॉवरखाली एकत्र आंघोळ करताना दाखवण्यात आलं होतं। मराठमोळी राधिका आपटे। राधिका आपटे हिने पार्च आणि हंटर या सिनेमामध्ये न्यूड सीन दिले आहेत। त्यातील पार्च या 1916 रिलीज झालेल्या सिनेमातील काही बोल्ड सीनचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले होते। या फोटोजमुळे राधिका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती। काही युजर्सने राधिकामुळे भारतीय संस्कृती बदनाम होते असाही आरोप केला होता। तानाजी गलकुंडे दमदार कथानकातून आणि नवख्या तरी उत्कृष्ट कलाकारांच्या अभिनयातून तयार झालेला सैराट सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। चित्रपटातील लंगड्याचं पात्र साकारणारा तानाजी गलकुंडे चांगलाच त्यावेळी गाजला होता। तानाजी पुन्हा एकदा चर्चेत आला, तो म्हणजे त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे। तानाजीने न्यूड फोटोशूट करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता। रावण फ्युचर प्रोडक्शनसाठी तानाजीनं हे फोटोशूट केलं होतं। या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे। तानाजीचा हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता। अभिनेत्री वनिता खरात कबीर सिंग चित्रपटात शाहिदला आपल्या पाठीमागे पळायला लावणारी मूलकरण तुम्हाला आठवते का? शाहिदला दमवणारी ही अभिनेत्री आहे मराठमोळी वनिता खरात। या सिनेमात तिने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर महाराष्ट्राची हास्यजत्राची विजेती असलेली वनिता तिच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगली चर्चेत आली होती। या न्यूड फोटोशूटबद्दल ती म्हणाली की कलाकार म्हणून आव्हान स्वीकारणं मला नेहमीच आवडतं। बॉडी पॉझिटिव्हचा संदेश सगळ्यांपर्यंत पोचावा यासाठीच मी हे फोटोशूट केले होते। तर अभिजित पानसे यांची ही संकल्पना मला त्यावेळी खूप आवडली।
तर हे काही तत्कालीन काळातील चर्चेत असलेले न्यूड फोटोशूट। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।